मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. तसंच सायन इथे असलेल्या प्रसाद लाड यांच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी येऊन गोंधळ घातला असल्याची तक्रार त्यांनी पोलिसात केली होती. भाजपच्या विजयानंतर लावरे ते फटाके असा बॅनर प्रसाद लाड यांनी लावला होता. मात्र हे मनसेच्या लावरे तो व्हिडिओ या डायलॉगला प्रत्युत्तर असल्याचं विधान असल्याने यावरती मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 23 तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुपारच्या वेळेला निवडणुकीचे निकाल जसे जसे कल येत गेला तसं तसं त्याचा जल्लोष उत्सव सर्व भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यालयांमध्ये चालू होता. आम्ही देखील तो उत्सव सुरू केला. त्याच्यामध्ये लावरे फटाके वाजवरे ढोल अशा प्रकारचा जल्लोष आम्ही करत होतो आणि त्या जल्लोषाच्या माध्यमातून काल सायंकाळी मातोश्रीमधनं शिवसेना पक्षप्रमुखांना शुभेच्छा देऊन बाहेर पडत असताना मला दादर परिसरातील लोकल कॉलवरनं 2 ते 3 फोन आले ज्याच्यामध्ये अवाच्य शिवीगाळ भाषेमध्ये आमच्या साहेबांबद्दल तुम्ही बोललात, तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला ठोकून टाकू, तुमचं कार्यालय तोडू अशा प्रकारची आणि अवाच्य शिवीगाळ्यातली भाषा करत होते. त्यांना जेव्हा मी आव्हान केलं की तुम्ही जिथे आहात तिथे मी यायला तयार आहे तेव्हा त्यांनी फोन कट केला. परंतु त्याच वेळेला ज्यावेळेला मी बांद्रामध्ये होतो त्यावेळेला काही 25-30 जणांचा मॉब आमच्या कार्यालयाकडे आला आणि इथे असलेल्या पोलिसांना ते सांगू लागले की इकडचे असलेले तुम्ही बॅनर काढा. ते जे बॅनर आहेत हे बॅनर आमच्या नेत्यांच्या विजय उत्सवाचे बॅनर होते त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि तिथे तणाव निर्माण झाला.